असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा, नवनीत राणा आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिलं पत्र. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर 18व्या लोकसभेसाठी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी मराठीतून शपथ घेतली तर काहींनी हिंदी शपथ घेतली. मात्र अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत घेतलेली शपथ सर्वात चर्चेत आणि लक्षवेधी ठरली. लंकेंच्या शपथविधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर दुसरीकडे MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी घेतलेल्या शपथविधीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता खासदार ओवैसींच्या या शपथविधीच्या व्हिडिओवरून त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जाते. माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ही मागणी केली. तसेच ओवैसींकडून भारतीय संविधानाचे उल्लंघन झाल्यानंतर त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे, भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसींच्या शपथविधीवरून त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून असदुद्दीन ओवैसींनी जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेस राणा यांनी आक्षेप घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 102-103 नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी असं त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. ओवैसी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना जय पॅलेस्टीनचा नारा देत आपली शपथ पूर्ण केली. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचं उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.